सर्व अभ्यासक मित्र मैत्रिणींचं आपल्या यूट्यूब चॅनल MPSC लक्ष यावरती स्वागत आहे. सगळे आपले जे अभ्यासक मित्र मैत्रिणी 2020 च्या परीक्षांची तयारी करताय, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ज्या कंबाइंड एक्झाम असतील या सर्वांची तयारी करताय, यांच्यासाठी आपण जी एक सिरीज चालू करतोय महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक्सच्या संदर्भात. आपली ओल्ड सिलॅबस आणि न्यू सिलॅबस अशा प्रकारे आपण दोन व्हिडिओज अपलोड करणार आहोत. यापूर्वी आपण ओल्ड सिलॅबस जी आहे त्यावरती एक सिरीज अपलोड केली होती आणि आता जी आहे ही दुसरी सिरीज जी आहे आपण नवीन बुक्सनुसार सुद्धा जी आहे ती करणार आहोत. तर तुमच्यासाठी सुरुवातीला जे आहेत, पहिले आपण ओल्ड बुक्सची जे आहेत एक रिव्हिजन घेणार आहोत. तर त्या संदर्भातील हे व्हिडिओज आहेत. तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमी लर्निंग ॲप त्यासाठी डाउनलोड करा आणि तिथे लक्ष MPSC नावाने तुम्ही सर्च करू शकता. सोबतच अनअकॅडमीचे काही प्लस कोर्सेस सुद्धा आहेत, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही 2020 च्या परीक्षेची जी तयारी आहे ही चांगल्या प्रकारे करू शकता. पूर्ण सर्व परीक्षांची तयारी इथे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि त्यासाठी तुम्ही लक्ष MPSC किंवा DR.प्रीती हे रेफरल कोड वापरू शकता आणि त्यामधून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. त्याचा बराच फायदा विद्यार्थ्यांना होतोय, ज्याच्या माध्यमातून जगे सगळे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन्स वगैरे, विकली क्विज, PDF नोट सुद्धा अवेलेबल होतील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली सिरीज आता जी आहे ती आपण कंटिन्यू करूयात. मित्रांनो, आपण आतापर्यंत चौथी इयत्तेचे 10 प्रकरणं संपवले आहेत आणि आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यावर आहो. प्रकरण 12वे, महाराष्ट्र उद्योग. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारचे मोठे उद्योग होतात, लघु उद्योग होतात. आपण क्रमाक्रमाने त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. मोठे उद्योग कोणते असतात? ते मोठ्या जागेत होतात, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात, असे उद्योग हे मोठे उद्योग असतात. जसे की साखर कारखाने, कापड उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख मोठे उद्योग आहेत. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ऊस लागवडीचे क्षेत्र जास्त आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये ते पाहिलं. आणि या भागात साखर निर्मितीसाठी लागणारा ऊस हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होतो, म्हणून येथे साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर चालते. मोठे उद्योग कोणते आहेत आपल्याकडे होणारे? साखर आणि कापड उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख मोठे उद्योग आहे. कापड उद्योग. महाराष्ट्रामध्ये हा उद्योग विविध ठिकाणी हातमाग आणि यंत्रमागाद्वारे व्हायचा चालायचा. पूर्वी मुंबई शहर हे कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. आता यंत्रमागाद्वारे कापड निर्मिती ही कुठे कुठे होते? तर सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव, येवला आणि इचलकरंजी. सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव, येवला व इचलकरंजी ही महत्त्वाची केंद्रे आहेत कापड उद्योगाची. कापड उद्योगाला पूरक उत्पादन करणाऱ्या सुतगिरण्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात आहे. वरील दोन प्रमुख उद्योगांबरोबरच वाहन निर्मिती, रसायन निर्मिती, औषध निर्मिती, संरक्षण साहित्य निर्मिती, तेल शुद्ध करणे, सिमेंट कागद निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान हेही मोठ्या उद्योगात समाविष्ट होतात. लघु उद्योग. प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूंची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगांचा समावेश लघु उद्योगांमध्ये होतो. अनेक मोठ्या उद्योगांना लागणारे छोटे छोटे भाग तयार करणारे लघु उद्योग मोठ्या उद्योगांच्या जवळपासच विकसित होत असतात. कुटीर उद्योग. जसं की आपण खेड्यापाड्यांमध्ये बघतो, टोपल्या तयार करणे, चट्या तयार करणे, मातींची भांडे तयार करणे, पापडं, उदबत्त्या, असे घरगुती व्यवसाय अनेक स्त्रिया तुम्हाला करताना दिसतील. काही स्त्रिया असे उद्योग बचत गटामार्फत सुद्धा करत असतात, यांना कुटीर उद्योग म्हणतात. बहुतांश माल हा स्थानिक बाजारपेठेत विकला सुद्धा जातो. यानंतर आपण पाहूयात औद्योगिक वसाहती कशा कशा असतात. उद्योगांचे विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. कशासाठी? विकेंद्रीकरणासाठी. आपण पाहिलं की ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी मोठ्या मोठ्या ज्या राजधानींची ठिकाणं होतं त्यांना विशेष महत्त्व दिलं, त्यामुळे त्याच भागांमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं किंवा औद्योगिक विकास झाला. पण बाकी ठिकाणी सुद्धा औद्योगिक विकास व्हावा म्हणून MIDC ची निर्मिती करण्यात आली. त्याला महाराष्ट्र शासन औद्योगिक विकास महामंडळ असे सुद्धा म्हणतात. या महामंडळाद्वारे बहुतेक जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहतीसुद्धा निर्माण झालेल्या आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र. सेज
अलीकडच्या काळात विशेष आर्थिक क्षेत्रांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मोठ्या उद्योगांना लागणारी जमीन व इतर पायाभूत सोयी उद्योजकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात आणि याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीसुद्धा स्थानिक लोकांना उपलब्ध होतात. बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक परिसरात अनेक उद्योग अशा प्रकारे विकसित झालेले आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री बनविणे, खाद्यान्ने, साखर कापड असे अनेक प्रमुख उद्योग समाविष्ट आहेत. अशाच प्रकारे नागपूर, चंद्रपूर हा पट्टासुद्धा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. MIDC चा लॉन्ग फॉर्म दिलेला इथे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि सेटचा लॉन्ग फॉर्म दिला आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. पुढील प्रकरण आहे महाराष्ट्र वाहतूक, संदेश वहन आणि व्यापार. आपल्या राज्यात अनेक रस्ते आहे, लोहमार्ग आहेत, हवाई मार्ग आहे आणि जलमार्ग आहे. बस त्यांनाच आपण आता पुस्तकामध्ये त्यांबद्दल काय दिलं आहे ते आपण बघणार आहे. जमिनीवरून रस्ते आणि लोहमार्गांनी वाहतूक केली जाते. रस्त्यांवर अनेक खडी, मुरम याच्यापासून रस्ते तयार करतात, त्यांना कच्चे रस्ते म्हणतात. आणि जे रस्ते डांबर आणि सिमेंटचे असतात त्यांना पक्के रस्ते म्हणतात. राज्यात अनेक प्रकारचे रस्त्यांचे ग्रामीण, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असे प्रकार तुम्हाला दिसतील. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्ग हे मोठ्या शहरांना जोडतात. राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग पक्के आणि रुंद असतात. राष्ट्रीय महामार्ग हे दुपदरी किंवा चौपदरी असतात. ग्रामीण रस्ते व जिल्हा मार्ग खेडेगाव लहान शहरांना जोडतात. दळणवळणाची साधनं ही जितकी चांगली असेल आणि ट्रान्सपोर्ट हे जितकं चांगलं असेल तेवढा त्या भागाचा विकास होत जातो. म्हणून शहरांना रस्त्यांनी जोडणं अतिशय आवश्यक आहे. रेल्वे वाहतुकीचा उपयोग लोहमार्ग. रेल्वे वाहतुकीचा उपयोग हा लांब अंतराच्या प्रवासासाठी तसेच अवजड मालांच्या वाहतुकीसाठी सुद्धा केला जातो. ज्या ठिकाणी दोन किंवा जास्त लोहमार्ग एकत्र येतात त्या ठिकाणांना लोहमार्ग जंक्शन म्हणतात. आपल्याला माहीत आहे आपल्या राज्यामध्ये भुसावळ, नागपूर, कल्याण, मुंबई, पुणे, मनमाड इत्यादी ठिकाणी अनेक लोहमार्ग एकत्रित आलेले आहे. त्यामुळे ही वाहतुकीची प्रमुख केंद्रे आहेत. हे लोहमार्ग महाराष्ट्राबाहेर कोणकोणत्या प्रमुख शहरांकडे जातात ते आपणास माहीतच आहे. जसं की नागपूरवरून भोपाळला, नागपूरवरून कलकत्ता, त्याचप्रमाणे मुंबईवरून दिल्ली, असे अनेक लांबच्या लांब लोहमार्ग आपल्या देशामधनं जातात. काही जोड लोहमार्ग आहे जसे की दौंड मनमाड, मुंबई चेन्नई, मुंबई कलकत्ता या मार्गांना ते जोडतात. अलीकडच्या काळात कोकणातील लोहमार्गाचा सुद्धा विकास झालेला आहे आणि कोकणातील महत्त्वाची शहरे ही मुंबई जोडल्या गेली आहे. आपल्या राज्यातील मुंबई आणि पुणे या महानगराच्या परिसरात स्थानिक प्रवासी वाहतूक करण्यासाठी लोहमार्ग गाड्यांची सुद्धा सोय केलेली आहे. मुंबई हे राज्यातील हवाई वाहतुकीचे, आता आपण हवाई वाहतूक बघतोय, प्रमुख केंद्र आहे आणि देशातील प्रमुख शहरांदरम्यान हवाई वाहतूक करण्यासाठी सांताक्रूज विमानतळाचा वापर करण्यात येतो. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. त्याचबरोबर नद्या, धरणे आणि सागरांमधून सुद्धा जलवाहतूक केली जाते. लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी अशा प्रकारची जलवाहतूक केली जाते. जलवाहतूक करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो की हा स्वस्त वाहतुकीचा प्रकार आहे. पावसाळ्यात वादळी हवामानाच्या काळात मात्र जलवाहतुकीवरती काही मर्यादा येतात. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या या हंगामी स्वरूपाच्या असल्याने, त्यांची खोली कमी असल्याने त्या नद्यांमधून जलवाहतूक होत नाही. परंतु जिथे मोठे धरणे बांधून जलाशय निर्माण केलेले आहे अशा ठिकाणी जलाशयाच्या किनाऱ्यासाठी जलवाहतुकींची सोय असते. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ज्या ठिकाणी जहाज थांबण्यासाठी सुरक्षित जागा आहे तिथे बंदरे विकसित होतं.
मुंबई हे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. या बंदरातून किनाऱ्याच्या भागात प्रवासी मालवाहतूक चालते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अवजड माल, खनिज तेलाची वाहतूक जलमार्गाने केली जाते. जगातील अनेक देशांशी मुंबई बंदरातून व्यापार चालतो, त्यामुळे हे बंदर नेहमी गजबजलेलं असते. या बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा ह्याकरता न्हावाशेवा येथे जवाहरलाल नेहरू हे अद्ययावत बंदर विकसित करण्यात आलेलं आहे. मुंबई या बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी न्हावाशेवा हे तुम्ही स्मरणात ठेवा. न्हावाशेवा येथे जवाहरलाल नेहरू हे अद्ययावत बंदर विकसित करण्यात आलेले आहे. विविध प्रकारची माहिती मिळवणे, जसं की आपण टपाल, तार, उत्तप्रत्त, रेडिओ, बिनतारी संदेश यंत्रणा, जसे की आपले मोबाईल आहेत, भ्रमणध्वनी, इंटरनेट, अशी अनेक संदेश वहनाची साधने आपल्याकडे आहेत, ज्याच्यामुळे कृत्रिम उपग्रह या आधुनिक संदेश वहनामध्ये कृत्रिम उपग्रहांचा सुद्धा उपयोग होतो. या यंत्रणेचे जाळे जगभर पसरले असल्यामुळे आवश्यक ती माहिती आपल्याला त्वरित मिळवता येते. महाराष्ट्रात सुद्धा यंत्रणेचा वापर उद्योग, व्यापार, वाहतूक आणि शिक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये केलेला आहे. कुठल्याही गोष्टीचा मोबदला घेऊन वस्तूंची देवाणघेवाण करणे यास व्यापार म्हणतात. आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी विविध वस्तूंची आवश्यकता असते आणि जवळच्या विक्रेत्याकडून आपण ती विकत घेत असतो, याला किरकोळ व्यापार म्हणतात. किरकोळ व्यापारांना विकण्याच्या क्रियेला घाऊक व्यापार म्हणतात. उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन तो किरकोळ व्यापाराला विकण्याच्या प्रक्रियेला घाऊक व्यापार म्हणतात. एकदा लक्षात घ्या तुम्ही, उत्पादकाकडून म्हणजे जो उत्पादन करता आहे त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन किरकोळ व्यापाऱ्यांना विकण्याच्या क्रियेला घाऊक व्यापार म्हणतात. ग्रामीण भागातील लोक बऱ्याचशा वस्तू या आठवडी बाजारातून खरेदी करत असतात आणि गावात ठराविक दिवशी गुरांच्या खरेदी विक्रीचे सुद्धा बाजार भरतात, त्याला गुरांचे बाजार असे म्हणतात. शेतकरी आपल्या शेतीतील माल प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजारात नेऊन विकतात. जिल्हा, तालुका किंवा महत्त्वाच्या ठिकाणी असे बाजार तुम्हाला आढळतील. कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे करण्यात येतात. महाराष्ट्रात साखर, गूळ, दूध, मीठ, मासे हे खाद्यपदार्थ, तसेच ज्वारी, तांदूळ, हळद, कापूस, द्राक्षे, आंबा, संत्री, केळी इत्यादी शेतमालसुद्धा पाठवला जातो. मुंबई शहर हे आपल्या राज्यातील व्यापाराचे सगळ्यात महत्त्वाचे केंद्र आहे. याशिवाय पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर इत्यादी प्रमुख शहरांमधून सुद्धा पुढील प्रकरण आहे, महाराष्ट्र प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे. या प्रकरणामध्ये आपण काही प्रमुख शहरे आणि तिथे असणाऱ्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करणार आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया मुंबई. मुंबई शहर ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असे सुद्धा म्हणतात. या शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि या शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंत्रालय मुंबई शहरामध्ये आहे, राज्याचे उच्च न्यायालय मुंबई शहरामध्ये आहे, अनेक महत्त्वाची कार्यालये इथे आहेत, व्यापारी आणि प्रशासकीय केंद्रे आहेत, त्यामुळे हे शहर अतिशय प्रसिद्ध आहे. आपला गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, तारापोर मत्स्यालय इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे येथे आहे. नेहरू विज्ञान केंद्र, नेहरू तारांगण हे येथील प्रसिद्ध आहे. गिरगाव, माहीम, शिवाजी पार्क येथील चौपट्यासुद्धा पर्यटकांचं आकर्षण आहे. त्यानंतर मुळा आणि मुठाण नद्यांच्या संगमावर असणारं आपलं शहर पुणे. पुणे हे शहर वसलेले आहे. पुणे हे औद्योगिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यातील शालेय शिक्षणासंबंधीच्या अनेक शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर असं सुद्धा म्हणतात. या सर्व कारणामुळे या शहराची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि भारतीय संरक्षण दलासंबंधी अनेक संस्था या शहरामध्ये आहे. येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आहे. तसेच राष्ट्रीय दर्जाच्या अनेक संशोधन संस्था तुम्हाला येथे आढळतील. पुणे शहर आसपासच्या परिसर त्याच्या आसपासच्या परिसरात आहेत.
येथील क्रीडा संकुलात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे सुद्धा येथे आयोजन केले जाते. हे नेहरू तारांगण आहे पहिल्या पिक्चरमध्ये, आणि दुसऱ्या फोटोमध्ये आपल्याला जो दिसतो आहे हा शनिवारवाड्याचं चित्र आहे. पुण्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राजा केळकर वस्तू संग्रहालय, सर्पोद्यान व इतर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आपल्याला बघायला मिळतील. पुण्याजवळील हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र झालेले आहे. आता आपण बघूया नाशिक. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. आपणा सगळ्यांना माहिती आहे की दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळासुद्धा भरतो. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसले आहे, त्यामुळे हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. याशिवाय काळाराम मंदिर, मुक्तिधाम ही स्थळेसुद्धा नाशिकमधील प्रसिद्ध आहे. चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे, मुद्रांक छापखाना येथे आहे. चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे आणि मुद्रांक छापखाना येथे आहे. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे आहे. द्राक्षांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग नाशिकला चालतात. त्यानंतर महत्त्वाचं औरंगाबाद. औरंगाबादला महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असे सुद्धा म्हणतात. ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तिथे बीबीचा मकबरा आहे, त्याला ताजमहाल म्हणून ओळखलं जातं. पानचक्की हे ऐतिहासिक ठिकाण आहे. वेरूळच्या लेण्या आहेत, दौलताबादचा किल्ला आहे आणि औरंगाबाद हे शहर म्हणून मुख्य पर्यटन केंद्र बनलेलं आहे. ऐतिहासिक वास्तू व पर्यटन या कारणामुळे या शहराची वाढ झाली आहे. उद्योगधंद्यांची सुद्धा काही गेल्या काही वर्षांमध्ये इथे भरभराट आपल्याला दिसून येईल. राज्याची जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था या शहरामध्ये आहे. राज्याची जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था या शहरात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ सुद्धा औरंगाबादला आहे. येथील हिमरूशाली प्रसिद्ध आहेत. येथील हिमरूशाली हे प्रसिद्ध आहे. औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणून आता विकास पावतंय. त्यानंतरचं शहर आहे अमरावती. अमरावती एक प्राचीन शहर आहे. येथील विविध प्रशासकीय आणि वाहतुकीच्या सोयीमुळे हे शहर विकसित झालेले आहे. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी असलेले तपोवन, जिथे बाबा आमटेंचं खूप मोठं कार्य आहे, हा आश्रम प्रसिद्ध आहे. येथे विद्यापीठ देखील आहे आणि या शहरापासून जवळच मोझरी येथे श्री संत तुकडोजी महाराजांची समाधीसुद्धा आहे. नागपूर आपली उपराजधानी. नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. झिरो माईल नागपूरमध्ये आहे, कारण हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे रस्ते व आणि लोहमार्ग वाहतुकीचे एक हे प्रमुख केंद्र आहे. या शहराची खूप वाढ झालेली आहे. मागील प्रकरणात आपण पाहिलं की ते संत्री आणि कापसाची मोठी बाजारपेठ आहे. नागपूरला आपण ऑरेंज सिटी म्हणूनसुद्धा ओळखतो. इथे सीताबर्डी किल्ला, अंबाझरी तलाव, दीक्षाभूमी जिथे बाबासाहेबांनी अनेक बौद्ध अनुयायांसोबत दीक्षा घेतली होती, ते महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ दीक्षाभूमीसुद्धा आहे. दीक्षाभूमी इत्यादी अनेक ठिकाणी पर्यटक जात असतात. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे झिरो माईल हे स्थानसुद्धा येथे आहे. महाराष्ट्रातील सुदूर संवेदन केंद्र, वनविभागाचे मुख्यालय, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोजन मंडळ, अग्निशामक दल प्रशिक्षण केंद्र अशा संस्था देखील येथे आहेत. यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे. महाराष्ट्रामध्ये काही किल्ले आहेत. जलदुर्ग, गिरिदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, काही गड आहेत. रायगड, सिंहगड, दौलताबाद, शिवनेरी, कंधार हे किल्ले आहेत.
महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ, जसं आपण पाहिलं ही औरंगाबादची प्रसिद्ध लेण्या आहेत. घारापुरी, पितळखोला, कारले, भारजे या लेण्यासुद्धा प्रसिद्ध आहेत. थंड हवेची ठिकाणे जव्हार, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. याशिवाय पन्हाळा, आंबोली, तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही सुद्धा थंड हवेची ठिकाणे आहे. त्यानंतर आपण धार्मिक स्थळे पाहूया. महाराष्ट्रांना संतांची थोर परंपरा लाभलेली आहे. देहू, आळंदी, अक्कलकोट, पैठण, शेगाव इत्यादी अनेक ठिकाणं हे संतांमुळे, संतांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झालेली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, कोल्हापूर, माहूर इत्यादी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे महाराष्ट्रामध्ये आहे. याशिवाय अष्टविनायक, देवीची साडेतीन पीठे, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे हे आपल्या राज्यात आहे. याबद्दल प्रश्न याआधी MPSC मध्ये आयोगाने विचारला होता की कुठली कुठली 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठली कुठली ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहेत, जसे की परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ. परत एकदा बघा, परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ ही 5 ज्योतिर्लिंगे आपल्या राज्यात आहे. परत एकदा सांगते, परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ. शिर्डी नांदेड येथे गुरुद्वारा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये हाजी मलंग दर्गा, कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी ज्योतिबा बाहुबली, मुंबईतील महालक्ष्मी सिद्धिविनायक हाजी अली, माउंट मेरी चर्च, चैत्यभूमी मुंबईमधील इत्यादी ठिकाणे. त्याचबरोबर आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं, नागपूरमधील दीक्षाभूमी ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहे. महाराष्ट्रामध्ये ताडोबा, नवेगाव, पेंच, संजय गांधी आणि गुगामल ही 5 राष्ट्रीय उद्याने आहेत. महाराष्ट्रामध्ये ताडोबा, नवेगाव, पेंच, संजय गांधी आणि गुगामल ही 5 राष्ट्रीय उद्याने आहेत. परत एकदा लक्षात घ्या, ताडोबा, नवेगाव, पेंच, संजय गांधी आणि गुगामल ही 5 राष्ट्रीय उद्याने आहेत. कोयना उद्यान, कर्नाळा येथील पक्षी अभयारण्य, मेळघाट येथील व्याघ्र प्रकल्प, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील माढोक पक्षी अभयारण्य, शेकरू खारींसाठी प्रसिद्ध असे भीमाशंकर अभयारण्य, तर गव्यांसाठी राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य इत्यादी प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्यातील नायगाव व पुणे जिल्ह्यातील सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. मयुरेश्वर अभयारण्य मोरांसाठी, राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी आणि भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू खारीसाठी, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील माढोक पक्षी अभयारण्य आणि मेळघाट येथील व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाळा येथील पक्षी अभयारण्य हे विशेष करून लक्षात ठेवा. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. बृहन्मुंबई येथील जुहू, माहीम, गोराई, श्रीवर्धन, हरणे, गुहागर, अलिबाग, गणपतीपुळे, देवगड इत्यादी पूर्णे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. बऱ्याच ठिकाणी सरोवरे आणि गरम पाण्याचे झरे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जो लोणार हे सरोवर आहे तो उल्कापातामुळे तयार झालेला आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे हे. त्याशिवाय वज्रेश्वरी ठाणे येथे, कापेश्वर यवतमाळ येथील, उणपदेव, सुनपदेव जळगाव येथील, उन्हवरे रत्नागिरी येथील, उनकेश्वर नांदेड येथील, सव रायगड येथील गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे प्रसिद्ध आहे. ठोसेघर, मार्लेश्वर, रंधा, सौताडा, रजीरप्पी आणि सहस्त्रकुंड इत्यादी प्रसिद्ध धबधबे राज्यात आहे. ठोसेघर हा धबधबा सातारा येथे येतो. मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरीमध्ये आहे. रंधा हा धबधबा नगरमध्ये आहे. सौताडा हा धबधबा बीडमध्ये आहे. रजीरप्पी हा धबधबा गडचिरोलीमध्ये आहे आणि सहस्त्रकुंड हा धबधबा नांदेड येथे आहे. याशिवाय सह्याद्री पर्वतात
पावसाळ्यात निर्माण होणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येत असतात। अशा प्रकारे मित्रांनो, सुंदर असा हा आपला महाराष्ट्र 4थीच्या भूगोलाच्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे, त्याची इत्यंभूत माहिती आपण घेतलेली आहे। याशिवाय आता 15वा आणि शेवटचा धडा म्हणजे नकाशा वाचनासंबंधी आहे। कशा प्रकारे शीर्षक असतात, कशा प्रकारे उपशीर्षक असतात आणि कशा प्रकारे बाणांच्या सहाय्याने उत्तर दिशा दाखवली जाते। तर परत एकदा आपण आता आपण 4थीचा अभ्यासक्रम हा पूर्ण केलेला आहे भूगोलाचा। आता आपण पुढे जे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, ते 5वीच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमासोबत भेटूया। महाराष्ट्राच्या पावनभूमीला वंदन करत मी परत एकदा त्याच ओव्यांनी आपला हा समारोप घेते, आपल्या 4थीच्या धड्या 4थीच्या आपल्या इयत्तेचा तीच एक ओळ मी परत एकदा म्हणू इच्छिते। बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। जय भारत, जय महाराष्ट्र।